पुढची इलेक्शन मी लढणार नाही एवढंच. आज तुमची गरज आहे नेमकं? अरे मी राजकारणात आहे, मी राजकारणात आहे आणि पुढची इलेक्शन अजून 5 वर्षांनी आहे. तिथपर्यंत सक्षम कार्यकर्ते आमदारकीच्या लायक जे आहेत ते आणखीन अधिक सक्षमतेने तयार होतील आणि त्यांच्या बरोबर मी आहेत ना आयुष्यभर. पुढची इलेक्शन नाही लढणार. आणि एक लक्षात घ्या, मी इलेक्शन झाल्यावर डिक्लेअर करतोय, कुणाला तरी भावनिक नाटक तमाशा करण्याकरता करायचा असता तर इलेक्शनच्या आदल्या दिवशी मी हे डिक्लेअर केलं असतं, मी इलेक्शनच्या दुसऱ्या दिवशी डिक्लेअर करतोय. म्हणजे निवडणुकीतून फक्त निवृत्ती घेतलेली? काय रिझन काय असेल? जाऊन जाणं आपल्या तालुक्याला बदनाम करणार आहेत. मीच बाजूला असला तर तालुका बदनाम नाही होणार. आता हार्वर्ड ग्रॅज्युएट, हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, लिहाय अशा युनिव्हर्सिटीत शिकलेला, PhD करत असलेला एक वेगळा चेहरा आहे ना वसईत, त्याला आणखीन कोण चांगले साथीदार? त्यांनी उद्याला ठरवलं राजकारण सोडायचं आहे, तो पण सोडेल. प्रत्येकाचा प्रश्न आहे राजकारणात कोणी किती दिवस राहायचं. अजिबात नाही. उत्तम स्वयंपाक, उत्तम घर सांभाळणं, उत्तम व्यवसाय करणं आणि उत्तमरित्या राजकारणामध्ये आम्हाला सहकार्य करणं, स्वतःच राजकारण करणं, लोकांबरोबर राहणं हे करतात आणि त्यांची जर इच्छा असती तर यावेळची आमदारकीत पण त्यांची वाट बघत होती.